अरे काय कुठे घेऊन आलायस मला तू? अगं कुठे म्हणजे काय, हा आपला सेटच आहे. पण अरे काळोख काय आहे ते? कारण लाईट नाही आहेत. पण लाईट आले. हे ऑडियन्स कुठे आहे? अय्या स्पर्धक पण नाही आहेत. अरे अरे बँड वाले पण नाही आहेत. ते बघ जजेस पण नाही आहेत. जजेस आपण दोघे नाही आहोत का? सॉरी. आणि तो कुठे तो बोलतो तो? हो अँकर अँकर. ए मराठी वापर मराठी. झी वाहिनीला पत्र येतात मराठी वापरा म्हणून. नांगर नांगर. ए कोण आहे तिकडे? नांगर नांगर काय? नांगरे नाव आहे माझं नांगरे. आणि एवढी सगळी सिक्युरिटी असताना तुम्हाला आत कोणी सोडलं रे? हा काय बोलतोय बघ. काय काय बोललास? सॉरी 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 मॅडम सॉरी माझी चुकी झाली. मी तुमचा खरं तर लई मोठा फॅन आहे. सॉरी सर सॉरी सर. काय ना सिक्युरिटी टाईट आहे ना सध्या म्हणून आपली इकडे ड्युटी लागलेली आहे. तो सगळ्यांना बाहेर काढलेले. बँड वाले म्हणले चला बाहेर जायचं. प्रेक्षक चला बाहेर. स्पर्धक बाहेर. सगळ्यांना बाहेर काढले. सगळ्यांना जर बाहेर काढलंस तर आपण तिघे मिळून इकडे काय गोट्या खेळायच्या? नाही मी सागर गोटे. तू जरा थांब बोलाव सगळ्यांना. आता तुम्ही आला म्हणे की लगेच बोलू की सगळ्यांना. आता येत आहेत आपले बँड वाले आपले प्रेक्षक स्पर्धक आणि जजे आले. तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे फू बाई फू मध्ये. मंडळी कालच्या भागामध्ये पाच जोड्यांनी जी काही आमच्या धमाल केली ती तुम्हाला आवडलेली असणारच आहे. म्हणूनच आज या भागामध्ये सुद्धा अशाच नव्या दमाच्या पाच कलाकार जोड्या इथे येणार आहेत आणि तुम्हाला खळखळून हसवणार आहेत. त्यापूर्वी कालच्या भागात कुणी किती किती मार्क मिळवलेले होते ती जरा बघूया पुन्हा एकदा. कालच्या भागामध्ये आपली पहिली जोडी जी होती ना आठवा आठवा कोण होती? दिगंबर आणि आरतीनं मिळवलेले होते 18 मार्क. गणेश आणि मानसीनं मिळवलेले होते 19 मार्क. अजय आणि प्राजक्तानं मिळवलेले होते 15 मार्क. संजय आणि समीरानं मिळवलेले होते 16 मार्क. आणि कालची आपली सगळ्यात धमाल जोडी आनंद आणि क्षिती यांनी मिळवलेले होते आपल्या परीक्षकांकडून 20 पैकी 20 मार्क. आणि त्याच्याबरोबर त्यांना मिळवलेली होती एक चॉकलेट आणि हजाराची परत गेलेली नोट सुद्धा. या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. तर सुरू करूयात आजच्या आपल्या एपिसोडला. आजच्या एपिसोडची आपली पहिली जोडी इथे येते उत्तर प्रदेशवरून आलेली छायावती आणि त्यांचा कार्यकर्ता. काय त्यांच्यात गॅटमॅट चाललंय ते बघूयात. येते आपली पहिली जोडी वैभव आणि विशाखा. शांत बसा सगळ्यांनी शांत बसा. तर येत आहेत आपल्या झुंजार ही माया गार तडपदार खायला कान भुईला भार. का? नाही नाही म्हणजे विरोधकांचा काळ आणि आपल्या पक्षासाठी आधार अशा या दयनीय सन्माननीय आदरणीय पूजनीय वंदनीय अशा चिरंजीव छायावती मीना कुमारी. काय ते? छायावती मीना कुमारी. छायावती मीना कुमारी यांचं मंचावर असं दणदणी स्वागत झालेलं आहे. आगमन झालेलं आहे तेव्हा यांना घालायला. नाही कुणी हारतुरा आणला असतील तर पटापट घालून घ्या. देखा देखा बघा देखा ही हमरी सेवा हमरा काम. मॅडम जरा ऐकता का? जरा शक्य तो मराठीत बोला. रासाहेब लय हानते. देखा हे माझं काम ही माझी सेवा म्हणून खायला मिळतोय मी. नाही म्हणजे कसं आहे जनतेसाठी तुम्ही साबणाच्या वडीवानी झिजला सा एवढीच कपची शिरली. अरे तो परम पूज्य घाशीराम अण्णांची कृपा. आईन जवानी त्याने तुमच्यावर कब्जा केला. नाही नाही म्हणजे तुम्ही आईन जवानी मध्ये असताना त्यांच्या चळवळीत सामील झाला का? नाही. अरे वखत हमार कारकिर्दीच पहिलं वहिलं प्रकरण सुरू झालं. हाय हाय लय गाजलं होतं प्रकरण. काय म्हणाला? नाही म्हणजे असं काय करताय? तुमचं आयुष्य किती विलक्षण आहे. म्हणजे कितीतरी प्रकरण झाले त्याच्या अगोदर.
किती मोजायची आणि कुणा कुणाला मोजायची. अरे मी नाही मोजत रे कोणाला, मी फक्त नोटा मोजते नोटा. आणि का नाही मोजायच्या नोटा? अरे ही छायावते की संपत्ती देखत हो. रस्साहेबाले रस्साहेबाले तिच्या लोकोद्धाराचं महान कार्य नाही दिसत का? लोकोद्धाराचं कार्य कसं दिसणार केल्याशिवाय? लोकांनी उगाच उद्धार केला का तुमचा? मला सांगा काय काय केलं लोकांसाठी? नाही, किती किती काम केली तुम्ही लोकांसाठी. कशी मोजायची ती? हजारांनी काम आहेत ती. अरे हमरी वोटर तर हमरी जान है जान. मॅडम आता जर मराठीत बोलला नाही ना तर असंच गुद्ध्यानं हाणते. अरे हे माझे मतदार माझं सर्वस्व आहे आणि त्यांच्यासाठी मी हाड झिजवले. हाड 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 झिजवले जनतेसाठी तुम्ही आणि तुम्हाला वाटेल तसं प्रश्न विचारत्यात? अरे पूछने दे ना, पूछने दे बबुआ. हुआ क्या? अरे पूछो पूछो, हमने इतना पैसा कैसे बटोर लिया? अरे पूछो पूछो, हम एवढा अफाट खर्च कसा काय करू शकतो? विचार ना विचार विचार. काय हो, नोटांचा हार कसं काय गळ्यात घालून घेताय? काय कोणाची भिषा विचारण्याची? काय भिषा? या प्रश्न प्रदेशामध्ये कुणीही उत्तर विचारायचं नाही. वाह वाह बात है बबुआ. अब देखो आम्ही आमच्या कारकिर्दीत आमचे पुतळे उभारले. उभारलेच पाहिजे आपल्या कारकिर्दीत पुतळे उभारलेच पाहिजे, नंतर कोण हिंग लावणार आहे? नाही नाही नाही, म्हणजे मी काय म्हणतो एवढ्या महान कार्याला कुणाचं बरं हात लागणार आहे नंतर? ही अपोजिशन वाली पार्टीने अरे डायरेक्ट आमच्या गळ्यातल्या नोटांच्या हाराला छाप घातला. अरे ही नोट उका बाप आहे का? रस्साहेबाले रस्साहेबाले. अरे या नोटा यांच्या बापाच्या आहेत का? नाही, भारत सरकारच्या आहेत. सरकार किसकी है हमरी? मनोटा कुणाच्या झाल्या? विरोधकांच्या बापासकट तुमच्या. विरोधक नाही नाही सुटणार माझ्या कसाट्या तू. अरे छायावती आज पर्यंत त्यांना मुलायम दिसले, पण आता घाशीरामाची पट्टे दिसेल. अरे पट्टे अगे लठ्ठे. नाही नाही नाही, अहो तुमचा वाढदिवस आहे एवढा आणि जणू लोकांची गर्दी दिसणार आहे त्या दिवशी. हमारा बर्थडे है बबा. अहो ते सांगायचं आहे तुम्हाला, परवा बघा ते तुमच्या हार घालायच्या यादीमध्ये नाव नोंदवायला नुसती झुंबड उडाली होती पार. अच्छा, चेंगरा चेंगरी झाली. आता बघा त्याचं कसं आहे, म्हणजे अंडा बुर्जी गाडी चालक संघटनेतर्फे तुम्हाला अंड्याचा हार घालणार झालं, तर हॉटेल असोसिएशन तर्फे तुम्हाला भाज्यांचा हार घालणार आहे झालं, तर अखिल भारतीय टेलर संघटनेतर्फे तुम्हाला चिंध्यांचा हार घालणार आहे झालं, तर तुम्हाला अखिल भारतीय आपल्या चप्पल संघटनेतर्फे चप्पलांचा हार घालणार आहे, नंतर अखिल भारतीय चप्पल दुरुस्ती संघटनेतर्फे तुम्हाला फाटके चप्पल. चुप कर बड़बा. अरे फुटके हाडांचं सांगू नको, मुख्य बोल मुख्य. ते सांगायचं राहिलं, तुम्ही तो आदेश काढला होता फंड गोळा करण्यासाठी. अहो लोकांनी जीवावर उधार ठेवून या बेबी एलिफंट साठी. नाही नाही म्हणजे नाही नाही नाही, अहो म्हणजे त्या बेबी बर्थडे फंडासाठी प्रचंड प्रमाणात निधी जमा केला. मायावती माया आमच्यावरचा जीव तो चाललाय का? नाही म्हणजे प्रेमानं उठू चाललाय. पण काय मॅडम तुमचा आता एवढा वाढदिवस, एक विचारू का म्हणजे कितवं लागलं म्हणायचं आता? सांगा की सांगा की झालं? बायकांचं कधी वय विचारतात? सांग. सोळावं. वा वा सोळा. वेळीच जर लग्न झालं असतं तर अख्खं मंत्रिमंडळ स्थापलं असतं. नाही म्हणजे सोळावा विश्वास बसत नाही. अरे विश्वास वाटणारच नाही. अरे हर साल थोडी येत आहे हमारा बर्थडे. लीप इयर में पैदा हुए हम, चार वर्षातून एकदाच वाढदिवस येतो. अच्छा 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 अच्छा, असा सोळावा आहे. आणि हा सोळावा वाढदिवस मी मुंबईतच साजरा करणार. बर. आणि तोच दिवस मी यूपी डे म्हणून पण साजरा करणार. युपी तुपी मीपी सर्व पी. नाही नाही, युपी म्हणजे बीपी वाढणार आमचं. नाही त्या दिवशी नाचका माने काय काय असणार? अरे सब होगा सब होगा, नाच गाना खाना पीना सब होगा. गाने से याद आया बबुआ, हम उत्तर प्रदेश के ऊपर से गाना बनाना चाहते हैं. तू हमरा गुप्ता है? गुप्ता नको गुप्ता नको, महाराष्ट्रात गुप्ती आहे. आवाज दूध धाडा ताबडतोब येतोय गाणं रचायला.
जाणार असतोय की नाही बघा. गरजा उत्तर प्रदेश माझा, गरजा उत्तर प्रदेश माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. सायलेन्स. इकडे काही नोटांचा हार बिरा आणलेला नाही, तसा लोचाला फळा आहे ना. एकेचके सामने बोल रहा है, छायावती के सामने. छायावती तुमचा परफॉर्मन्स लई बंद नाही झालाय. आपण बघूया आपल्या जजेसना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटलाय. स्वप्नील सर. भांजी का कहे हम तो मी काय म्हणत होतो वैभव विशाखा फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. तुमच्या दोघांच्या पर्सनॅलिटी बद्दल किंवा ऍज ऍक्टर्स तुम्हाला आम्ही वेळोवेळी बघितलंय नाटकात टेलिव्हिजन मधनं. जोडी म्हणून आज पहिल्यांदा बघतोय. सर्वात आधी या अमेझिंग कॉम्बिनेशन बद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. दोघांचं एक ट्युनिंग आहे, आपापसातलं जे अंडरस्टँडिंग आहे, कधी उचलायचं कधी थांबायचं, कोणी क्यू द्यायचं काय करायचं, मला ती गिव्ह अँड टेक खूप आवडली. आणि तुमच्या दोघांकडनंही ह्याच्यापेक्षा उत्तम उत्तम चांगले परफॉर्मन्सेस बघायची इच्छा आहे. आणि मला अशी पूर्ण खात्री आहे की ती इच्छा पूर्ण होणार. ऑल द व्हेरी बेस्ट. विशाखा खूप छान दिसतेस तू. परफॉर्मन्स तुमचा दोघांचाही छान झाला आणि ते काही मी सांगायची गरज नाही, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे तुम्ही दोघे चांगले ऍक्टर आहात ते. बघा तुम्हाला कॉम्प्लिमेंट तर लई भारी मिळालेले आहेत, पण मार्क किती मिळले चला विचारूया. स्वप्नील सर किती मार्क देणार? 8. स्वप्नील सरांनी तुम्हाला 8 गुण दिलेले आहेत. आणि आता विचारूयात आपल्या निर्मिती ताईंना. 8. चांगली सुरुवात झालेली आहे तुमची. 8-8 मार्क मिळालेले आहेत. आणि पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी आमच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा.